नमस्कार नमस्कार आज जागतिक महिला दिन 8 मार्च सर्वप्रथम दोन छत्रपतींना घडविणाऱ्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊमाता आहे तत्कालीन आशिया खंडातील सर्वात बलाढ्य शासक औरंगजेबाशी 7 वर्षे झुंज देऊन मराठ्यांचे नेतृत्व करणाऱ्या आणि छत्रपती शिवरायांचे सून महाराणी ताराराणी याबरोबर 27 वर्षे प्रजेच्या हिताचे उत्कृष्ट प्रशासन चालविणाऱ्या लोकमाता अहिल्यादेवी होळकर त्याचबरोबर माता रमाई ज्यांनी शिक्षणाची दारं सर्वसामान्यांना भोजनांना खुली केली त्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले या महानायकांना त्याचबरोबर पिढा पिढा टळू दे आणि बळीचं राज्य येऊ दे ज्या राजाबद्दल आजही आपली माय भगिनी बोलत असते तो शेतकऱ्यांचा राजा महासम्राट बळीराजा या सर्वांना मी आपल्या या जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं विनम्र अभिवादन करतो वंदन करतो नमन करतो. आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं महाराष्ट्र शासन कृषी विभाग बँक ऑफ महाराष्ट्र आणि उमेद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आजच्या या जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित आजच्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षा गंगासागर भूषण चौधरी आणि या गावच्या सरपंच या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती त्यांची आपल्याला लाभलेली आहे. त्यामध्ये माननीय श्री बाबासाहेब पाटील चौधरी माजी चेअरमन, त्याचबरोबर माननीय श्री बाळासाहेब कोल्हे चेअरमन, सोनाजी नाना चौधरी व्हाईस चेअरमन, बाळूपाटील बोर्ड चेअरमन तथा उपसरपंच असं अपेक्षित आहे. त्यांना सरपंचांनाच काळजी असते, उपसरपंचांचा मुख्य अध्यक्ष म्हटले त्यांच्या मुक्तीचे अध्यक्ष सुद्धा आहेत. त्याचबरोबर सोनाजी नाना चौधरी व्हाईस चेअरमन, डॉक्टर पडूळ साहेब, त्याचबरोबर जनाबाई ज्ञानेश्वर चौधरी ग्रामपंचायत सदस्य, नकुल जगताप उमेदचे पंचायत समितीचे अधिकारी, श्री संदीप कांबळे जे बँक ऑफ महाराष्ट्राचे जे प्रशिक्षक आहेत ते सुद्धा या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. आपल्या ग्रामसभेचे ग्रामपंचायतीचे सचिव श्री संतोष मरभट, त्याचबरोबर श्रीमती करटक मॅडम मुख्याध्यापिका, श्रीमती रत्न पारखे आणि शाळेतील सर्व स्टाफ, ग्रामपंचायत सदस्य मधुकर बोर्डे आणि या ठिकाणी सर्व बचत गटाच्या महिला शेतकरी महिला या सर्वांचं मी या जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं हार्दिक स्वागत करतो. आणि सर्वप्रथम जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं आपल्या सर्वांना मी हार्दिक शुभेच्छा देतो. खरं तर हा महिला दिनाचं औचित्य साधून बँक ऑफ महाराष्ट्र, उमेद आणि महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्या वतीनं एक दिवसीय प्रशिक्षण म्हणून त्यांनी या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. त्याचबरोबर आपल्या या गावच्या तलाठी मॅडम चव्हाण मॅडम उपस्थित आहेत, त्यांचंही स्वागत करण्यात यावं. आपल्या गावच्या तलाठी चव्हाण मॅडम यांचं स्वागत करण्यासाठी आपल्या गावच्या ज्या समुदाय संसाधन व्यक्ती आहेत स्वयंसहायता समूहाचं काम बघतात त्यांना अशी विनंती करतो की तलाठी मॅडमचं स्वागत करतो. जातीसी ना पातीसी नाते आमचे मातीसी, जातीसी ना पातीसी नाते आमचे मातीसी, विश्वाची जी पोषण करती प्रिया आम्हाला आमची धरती, बंधरुणान माहीत आमचे पुष्वल ज्ञातीसी नाते आमचे मातीसी. या नयानं आपण शेतीमध्ये ज्या काही विविध योजना महाराष्ट्र शासन कृषी विभाग राबवत असतं त्यामुळेच कुठलेही जातपात लिंगभेद अशा पद्धतीचे भेदभाव न करतात एक शेतकरी हीच एक जात आपल्या समोर असते आणि त्या अनुषंगाने आपण काम करत असतो. आणि त्याचं औचित्य साधून आजच्या या महिला दिनाच्या निमित्तानं खरं तर या ठिकाणी जास्तीत जास्त महिला शेतकरी खातेदार या येणं अपेक्षित होतं. पण एकंदरीत चित्र जर बघितलं तर तलाठी मॅडम चव्हाण मॅडम या ठिकाणी आहेत, मला वाटतं 10-15% सुद्धा महिला खातेदार नसतील. किती टक्के
म्हणजे प्रमाण अगदी कमी आहे, 7%, मी तरी 10-15% सांगितलं. म्हणजे आजही पुरुष संस्कृतीची मानसिकता ही महिलांना खासदार करण्याची नाही, असंच एक खंत, अशीच खंत या निमित्तानं आपल्याला व्यक्त करावी लागेल. तसं जर बघितलं तर आज सिटीचा डोलार, सिटीचा जो कारभार आहे, सिटीचा जो प्रपंच आहे, खऱ्या अर्थानं सांभाळ. कारण सकाळी उठल्यापासून त्यांनाच असते. आपण पुरुषांचा जर विचार केला तरी सकाळी मंडळी उठल्या बस स्टँडला जाते, घरी चहा घेतात की नाही मला माहिती नाही, पण तिथे जरूर घेतात. आणि जेव्हा घरी केव्हा येतात, तेव्हा पोट इशारा करतो त्यांना घरी जायचं आपल्याला, आता भूक लागल्यानंतरच ते घरी येणार. तोपर्यंत लक्ष्मी आपल्या शेतामध्ये पोहोचलेले असतात, म्हणजे सगळा स्वयंपाक करून, सगळं घराची आवरावरून सारवासारव करून, सगळ्या गोष्टी करून आणि मंडळी जेवण करून वेळ मिळालं तर शेतामध्ये येतात. मला अपवाद आहे, मी सगळ्यावर सांगून ठेवतो आहे, असं भाग नाही, काही नाही, मला अपवाद सुद्धा आहे. आणि आपण शेतीचं काहीतरी औषध आणायचं, खतं आणायचं, काहीतरी आणायचं, ह्या निमित्तानं आपण मध्ये कृषीमंडळी बाहेर पडतो. ती कर्मातल्या वस्तू मिळत नाही, आरोग्याला जावं लागतं, पण एकदाच येत नाही वस्तू, काहीतरी शिकलं राहते, पुन्हा दुसऱ्या दिवशी जायला लागतं. असे जाण्यासाठी मी तरी कारण शोधतो आणि शेतीमध्ये जाण्याचं टाळतो, खरं खरं नाही. मग अशा पद्धतीचा जर सगळ्या सर्वांनी विचार जर केला तर खऱ्या अर्थानं महिलाच या सगळ्या शेतीच्या सगळ्या डोलाला सांभाळत असतात. आणि खरं तर त्यांच्याच नामांकन समितीने असायला पाहिजे, त्याच असायला पाहिजे खऱ्या अर्थाने, खरंच ती पुरुष मंडळी म्हणजे व्यवस्थित राहील असं माझं एक मत आहे. कारण महिलांचा सन्मान, जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं जर महिलांचा सन्मान करायचं ठरवलं तर ह्याची सुरुवात आपल्या घरापासून आपण केली पाहिजे. म्हणजे सुरुवात आपण केली तरच महिलांचा सन्मान होईल. आपण दुसऱ्याला उपदेश करून किंवा दुसऱ्यांना काय केलं पाहिजे यापेक्षा आपण काय करतो हे महत्त्वाचं असतं. आणि त्या अनुषंगाने महिलांचा सन्मान पूर्ण संपूर्ण जगामध्ये आजच्या या जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं होत असतो. आणि त्याच अनुषंगाने आपण आज या ठिकाणी मोठे दुर्गड या ठिकाणी जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं आपण या ठिकाणी हा महिला दिनाचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे. आता महिला शिक्षा धोरणाला सांभाळत असताना आता याच्यामध्ये बऱ्याच महिला भूतपूर्व आहेत, काहीतरी त्यांना शेतीमध्ये शेतीच्या अनुषंगाने किंवा शेतीवर आधारित काहीतरी उद्योग करण्याची किंवा वेगळं काहीतरी करण्याची गरज ही नक्कीच असते. त्यांच्यामध्ये बऱ्याच महिला आहेत की ज्यांनी बचत गट स्थापन केलेले आहे आणि बचत गटाच्या माध्यमातून त्यांना भविष्यामध्ये काहीतरी करायचं आहे किंवा त्यांची इच्छा आहे, अशा पद्धतीनं त्यांनी त्यांची बचत गटाची रचना केलेली आहे. मला वाटतं बँक ऑफ महाराष्ट्राने सुद्धा या अनुषंगाने काहीतरी या ठिकाणी आपल्या योजना काय असतील. कारण सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असतो की महिलांना मागच्या वर्षी आम्ही जे काही राज्यस्तरावरचं या ठिकाणी 2 दिवसाचं प्रशिक्षण आम्ही या ठिकाणी घेतलं होतं आणि फूड प्रोसेसिंगबद्दल त्यांना 1 दिवसभराच्या प्रशिक्षणामध्ये आणि मार्गदर्शन घेऊन त्यांना सर्टिफिकेट दिलेले आहे. नाही, प्रशिक्षण झालं पण मी मला पुढचं अपेक्षित आहे तुमच्याकडनं की त्यांनी प्रशिक्षण घेतलं आहे. एखादा उद्योगाला उभं करायचं, बचत गटाच्या माध्यमातून उभा करायचा, तर सगळ्यात महत्त्वाची अडचण ते भांडवलाची. इथं बँक ऑफ महाराष्ट्र म्हणजे बँकेच्या मार्फत या अशा बचत गटांना काय मदत करते, कारण भांडवलाचा प्रश्न, कारण सगळेच जण घेता येतात पण पैसे सोडून घेता येतात. जर अशा माध्यमातून आपल्या काही योजना असतील तर त्या सुद्धा आपण सांगाव्यात अशी अपेक्षा या महिला दिनाच्या निमित्तानं आहे. आणि आपण बचत गट स्थापन केलेले आहेत कृषी विभागामार्फत आत्मा योजनेअंतर्गत. आपण महिलांचे आत्मा योजनेअंतर्गत 20 शेतकरी महिला शेतकरी लागतात त्यांना, ज्यांच्या नावाने 7 घरं आहेत अशाच महिलांना त्या गटामध्ये सेवा जोडता येतो. 20 किंवा 15 महिला शेतकऱ्यांचे गट आपण आत्मा योजनेअंतर्गत मिळू शकतात. साधारण त्याला 500 रुपये खर्च येतो, 500 रुपये त्यांना बँकेच्या मार्फत चलन भरून त्यांना पावती द्यावी लागते आणि 15-20 लोकांच्या 7-12 आणि ग्रुप फोटो घेऊन फॉर्म भरून त्यांच्याकडे दिला एक ठराव देऊन त्यांच्या गटाचा की तुम्हाला शासनातर्फे रजिस्ट्रेशन झाल्याचं सर्टिफिकेट मिळतं आणि त्या सर्टिफिकेटच्या आधारे तुम्हाला जर भविष्यात काही उपयोग करायचे असतील आणि त्या अनुषंगाने तुम्हाला ते निश्चितच करता येतील. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असतो की शासन आम्हाला काय देणार, थोडंसं मुलांना शांत बसून बरोबर होईल. कारण कोणताही गट स्थापन केल्यानंतर आपली अपेक्षा अशी असते की शासन काय देणार, पण शासन काय देणार यापेक्षा आपल्याला काय गरज आहे, आपण कशाच्या कोणत्या आधारावर आपण उपयोग करू इच्छितो,
त्या दिशेने गेलं तर मला वाटतं निश्चितच मार्ग निघेल. म्हणजे आता बरेचसे तिने आम्हाला भेटल्यानंतर सहज विचारतात की आपल्याला काय योजना आहे, काय काय योजना आहे. मी त्यांना प्रश्न विचारत असतो, तुम्हाला काय पाहिजे ते सांगा. आपण एखाद्या किराणा दुकानावर गेल्यानंतर आपण म्हणतो का तुमच्या दुकानात काय सामान सांगा आम्हाला, बरंच नाही का. आपल्याला चहा बनवायचा आहे का, पुरणपोळी बनवायची का, काय स्वयंपाक बनवायचा आहे, त्याच्यानुसार आपण जर त्यांना यादी दिली की आम्हाला असा असा चहा करायचा, मग तू देईल साखर असेल, चहा पावडर असेल, मसाला असेल, तू देईल. मग आपण आपली गरज सांगितली पाहिजे की आम्हाला अशा पद्धतीचा उद्योग करायचा आहे किंवा अशा अशा पद्धतीचा एक गटाच्या मार्फत उद्योग व्यवसाय करायचा आहे. आपण आपली गरज जर व्यवस्थित ठेवली किंवा निश्चित केली की आम्हाला अशा पद्धतीचा उद्योग करायचा आहे, तर निश्चितच मार्ग निघतो. फक्त आम्हाला कोणती बँक किती कर्ज देणार किंवा शासन काय देणार, म्हणजे अनुदान मिळते म्हणून जर करणं हे माझ्या दृष्टीने चुकीचं आहे. तुम्ही उद्योग करा, त्या उद्योगाला काय अनुदान मिळणार आणि त्या दिशेने प्रयत्न करा. म्हणजे आपली गरज मोडून आपल्याला जो उद्योग करायचा आहे त्या उद्योगाच्या दिशेने आपण जर पाहून टाकलं तर निश्चितच मार्ग निघेल. फक्त जर आपण अनुदान कशाला मिळतं आणि अनुदान जास्तीत जास्त कशाला मिळतं आणि त्या दिशेने जर आपण प्रयत्न केले तर मला वाटत नाही की तो व्यवसाय यशस्वी होईल. आता माझं उदाहरण जर द्यायचं झालं असेल तर मी शेतकरी आता फळबागेचा विषय चेअरमन फळबागेचा विषय शेतकरी आम्हाला काय विचारलं साहेब, म्हणजे शेतकरी असं नाही विचारत साहेब मला मोसंबी लागवड करायची आहे, मला मोसंबीच्या संदर्भामध्ये लागवडीपासून किंवा पूर्व मशागतीपासून ते लागवड किंवा अनुदानापर्यंतची प्रोसेस सांगा. असे शेतकरी फार कमी आहेत. पहिला प्रश्न शेतकऱ्यांचा असतो की साहेब अनुदान कोणत्या फळपिकाला जास्त आहे. मला वाटतं की तो प्रश्न विचारणारा शेतकरी जेव्हा असा प्रश्न विचारतो तेव्हा आम्ही स्पष्ट केलेला म्हणजे आमच्या मनात म्हणजे पक्क होतं ह्या व्यक्तीला किंवा ह्या शेतकऱ्याला झाडं लावायची नाही फक्त अनुदान घ्यायचं. आम्हाला ते उघड बोलतंय की त्यांची मानसिकता लक्षात येते ना. जर शेतकऱ्यांनी सांगितलं की मला डाळिंब लागवड करायची आहे साहेब, त्या अनुषंगाने मला मार्गदर्शन करा, म्हणजे खड्डे खोदण्यापासून ते पूर्ण ट्रीटमेंट देईपर्यंत किंवा अनुदान किती मिळेल अशा पद्धतीने विचारता आम्हाला बरं वाटतं की निश्चितच शेतकऱ्याला काहीतरी करायचं आहे. मग आम्ही त्या पद्धतीने त्याला मार्गदर्शन करू, अनुदान किती आहे, लागवड कशी करायची, खड्डे कसे पडायची, मी संपूर्ण मार्गदर्शन त्याला मिळेल. पण तुम्ही जर उलट केलं तर निश्चितच त्या ठिकाणी तुमचं अपयश आहे मला घ्यायची या ठिकाणी अधोरेखित करायचं. आपण हे निश्चित केलं पाहिजे या अगोदर की आपल्याला उद्योग कोणता करायचा आहे, आपण कशामध्ये जास्तीत जास्त आपल्याला यशस्वी होऊ शकतो त्या पद्धतीनं आणि त्या दिशेनं जर गेलं तर निश्चितच मार्ग निघतो. आता हा उद्योग करत असताना बाजारात काय विकल्या जातं हे पण आपल्याला ध्यानात घ्यावं लागेल. आता बरेचसे बचत गट काही तुम्ही बघितलं असेल की पापड लोणचं हे आता फार मला तर वाटतं त्यात आंबटपणा खूप आलेला आहे आता या उद्योगामध्ये, खरं की नाही. तेच ते उद्योग तुम्ही काहीतरी वेगळं करा. वेगळं म्हणजे असं करा की मार्केटमध्ये कशाला किंमत आहे, विकल्या काय जातं. आपल्याला एखादी वस्तू जर मार्केटमध्ये विकल्या जात असेल पण ती आपल्याला एक माहिती नाही, त्याचं नॉलेज नाही, त्याची माहिती नाही त्याच्याबद्दल, तर ती माहिती आपण घेऊ शकतो, कुठूनही घेऊ शकतो. आजच्या या जमान्यात मग माहितीचं युग आहे, माहिती निश्चितच आपण घेऊ शकतो. पण आपल्याला एखादी वस्तू उत्पादित करता येते चांगल्या पद्धतीने, आपण त्याच्यामध्ये सुग्रह आहोत किंवा चांगले एक्सपर्ट आहोत, पण तिला मार्केटमध्येच जर कोणी विचारत नसेल तर त्या वस्तू तयार करायला अर्थ नाही, बरोबर. आज जर समजा ह्यांना सांगितलं शेतकऱ्यांना की बाजरी पेरा किंवा ज्वारी पेरा, यांना सगळं माहिती त्याच्यानंतर की कशी पेरायची, किती उत्पादन काढायचं, त्याने विक्रमी उत्पादन काढू द्या, त्याला मार्केटमध्ये विचारतो का भुसा झाला. पण तुम्हाला असं पीक घ्यावं लागेल की जे मार्केटमध्ये जरा किंमत आहे. आता मगाशीच एका शेतकऱ्यांना आम्हाला विचार मला विचारलं की ड्रॅगन फ्रूट किती जणांना माहिती आहे, ड्रॅगन फ्रूट बघितलं चांगले असेल पर्यटन. ड्रॅगन फ्रूटला महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत अडीच हेक्टरला 1,07,000 रुपये अनुदान, जे की एक नाविन्यपूर्ण पीक आहे आपल्या भागामध्ये. मला वाटतं काही भागात आहे जवळपास कुठे तरी, मला वाटतं गाव आहे कुठे तरी जवळपास, गांधीवीला आहे औरंगाबाद जवळ मोठ्या प्रमाणात जवळपास, मला वाटतं मस्के पाटलांची जवळपास 6 ते 7 एकरवर ड्रॅगन फ्रूटची शेती केली, जे की आधुनिक पद्धतीची शेती आहे आणि त्याला मार्केट चांगलं आहे. आता शेवटी मार्केट तुम्हाला शोधावं लागेल, दुसऱ्यांना लावून तुम्ही लावा असं मला त्यात म्हणायचं नाही, पण मार्केटचा अभ्यास करणं त्याचा अंदाज घेणं हे आपल्याला आपलं काम आहे. आता 1,07,000 रुपये अनुदान हे ड्रॅगन फ्रूटसाठी आहे. आता दुसरं तुम्ही खजूरची शेती करू शकता, म्हणजे हे जे पिकं मी सांगतो त्या पिकामध्ये सुरुवातीच्या लागवडीत खर्च जास्त आहे पण नंतर भविष्यात त्याला काहीच खर्च नाही, म्हणजे त्याच्यावर फवारणी नाही, थोडंफार खत टाकलं
आणि पाणी पाण्याची व्यवस्था केली तर निश्चितच त्याला भविष्य आहे, मार्केटमध्ये त्याला किंमत आहे. हे असं नाविन्यपूर्ण काहीतरी करा, बचत गटाच्या माध्यमातून असेल किंवा तुमचे आत्मअंतर्गत जे काही शेतकऱ्याचे गट असतील, महिलांचे शेतकरी गट असतील, नाविन्यपूर्ण केलं तरच तुमची किंमत आहे. म्हणजे मार्केटमध्ये तोच टिकेल, बाजारामध्ये तोच टिकेल जो काहीतरी नाविन्यपूर्ण देईल. म्हणजे शासनाची योजनासुद्धा आहे जो पिकेल ते विकेल, म्हणजे तुम्ही काय पिकवता ते आपल्याला विकायचं. म्हणजे काहीतरी शेतीमध्ये येतं पारंपरिक पद्धतीने आपण कुठलं तरी धान्य पिकवतो किंवा प्रति पिकवतो आणि ते जर मार्केटमध्ये घेऊन गेलो तर आपण त्याच्यामध्ये यशस्वी होऊ शकणार नाही. आता आपण आपला परिसरामध्ये जर बघितलं थोड्याफारच्या डाळिंबाच्या बागा आहेत, मेहनत आपण करता शेतकरी चांगल्या पद्धतीचं उत्पादन घेतात, पण ते सुद्धा आज नेता कुठल्या आलेलं असं मला तरी वाटतं. कारण फवारणीचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढला, मार्केटचा मोठ्या प्रमाणात पैसे निर्माण झालेला, बाजार भाव आहे या गोष्टी. म्हणून नाविन्यपूर्ण शेती उद्योग हा केला पाहिजे. आता दुसरी कृषी विभागाच्या योजनामध्ये महाडीबीटी अंतर्गत तुम्ही अवजारे बँक स्थापन करू शकता, बचत गटाच्या माध्यमातून अवजारे बँक स्थापन करू शकता. शासन वेगवेगळ्या प्रकारचं अनुदान द्यायला तयार आहे, म्हणजे 15-15-20 लाखापर्यंत अनुदान आहे त्याला. मी अवजारे बँक जर स्थापन केली, ट्रॅक्टर आणि ट्रॅक्टरवर चालणारे सगळ्या प्रकारचे अवजार तुम्ही बचत गटाच्या माध्यमातून घ्या, आत्माअंतर्गत शेतकरी गट स्थापन करा, त्या गटामार्फत तुम्हाला अनुदान मिळू शकतं. म्हणजे अवजारे बँकचा संकल्पना, अवजारे बँकची संकल्पना अशी आहे की समजा एखाद्या बचत गटाने किंवा आत्माअंतर्गत शेतकरी गटाने अवजारे बँक स्थापन केली, म्हणजे शासनाकडून अनुदान आहे, अनुदान मिळाल्यानंतर तुमचं ट्रॅक्टर आणि अवजारे हे भाड्याने स्वरूपात लागणाऱ्या गावातले जे काही त्याच्यात शेतकरी आहेत त्यांना तुम्ही भाड्याने द्यायची, म्हणजेच अवजारे बँकची संकल्पना अशी आहे. या पद्धतीनं सुद्धा बचत गट असेल किंवा आत्माअंतर्गत शेतकरी गट असेल, महिलांचा शेतकरी गट असेल, तर तुम्ही अवजारे बँकसुद्धा स्थापन करू शकता. भाजीपेटी अंतर्गत तुम्ही शेडनेट पॉल यूज करू शकता. मागे या ठिकाणी शेतकरी प्रशिक्षण घालवत असेल त्या ठिकाणी सांगितलं होतं की बीजोत्पादन प्लॉट जर आपण घेतले तर तुम्ही शिंके भाज्या आणि देऊळगावाच्या जर केला तर शेती कमी दिसते आणि शेडनेट जास्त दिसतं. सगळीकडे पांढरी शेती म्हणजे पांढरे प्लास्टिकचा टाकलेला आहे, शेडनेट टाकलेलं आहे. म्हणजे कंपन्या तुम्हाला शेडनेटमध्ये बीजोत्पादन प्लॉट द्यायला तयार आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचं ते जे काही उत्पादित केलं विज्ञान आहे ते घेऊन जायला तयार आहे. तुमच्या बचत गटाच्या माध्यमातून एखादं शेडनेट उभं करून आता पोखराचा विषय आहे. आपलं गाव पोखरामध्ये जवळपास 80-90% अनुदान हे शेडनेट पॉलिहाऊससाठी मिळते, जे की आजूबाजूच्या गावांचा अभ्यास करा. ज्या गावामध्ये पोखरा नाही ती माणसं शासनाकडे ओरड करता येईल की आमचं गाव पोखरामध्ये घ्या, कारण याच्यामध्ये 90% अनुदान आहे. बाकीच्या गावांना पण शेडनेट पॉलिहाऊस मिळतं पण तिथे साधारणतः 50% अनुदान आहे. पण एवढं 80-90% अनुदान जर शासन आपल्याला पोखरा अंतर्गत देत असेल आणि कंपन्या वेगवेगळ्या कंपन्या बीजोत्पादन प्लॉटचे प्रोग्राम तुम्हाला द्यायला तयार आहे, तुम्ही फक्त त्यांचं शेड्यूलप्रमाणे जर तुम्ही त्यांचं सगळं ऑपरेशन केलं किंवा सगळ्या ट्रीटमेंट दिल्या तर उत्पादित होणारं बियाणं ते हरी भावाने घ्यायला तयार आहे. तुम्ही कधी देवगाव बाजार किंवा शिंकेर बाजार परिसरात जाऊन एखाद्या शेडनेट पार अभ्यास करा की आज त्या ठिकाणी असे शेतकरी आहेत की प्रत्येकाकडे शेडनेट आहे आणि प्रत्येक स्वतः सगळं उत्पादन करतो. म्हणजे असं काहीतरी वेगळं केलं तरच आपण मार्केटमध्ये बाजारामध्ये टिकून राहू, नसता आपल्याला कोणी विचारणार नाही. नाही तर आपण पारंपरिकपणे शेती करतोय, निघणारा मुसार माल असेल आणि विकतोचोय, पण शेतीचा जमा खर्च आपण कधी केला आहे का? शेतीचा हिशोब कधी मांडला का? मी तर म्हणतो जे शेतकरी असतील, महिला शेतकरी असतील किंवा पुरुष शेतकरी असतील, त्यांनी जर हिशोब ठेवला शेतीचा तर मला वाटतं पुढच्या वर्षी तो शेती करणार नाही. अशी अवस्था आहे शेतीची. म्हणून आपण नाविन्यपूर्ण काहीतरी केलं तर निश्चितच आपण त्या अंतर्गत काहीतरी करू शकतो. त्याच प्रमाणे जसं की आत्माअंतर्गत शेतकरी गट आपण महिला शेतकरी गट स्थापन करू शकतो, त्याचप्रमाणे फार्मर्स प्रोड्युसर कंपनी आज केंद्र शासनाने राज्य शासनाच्या सगळ्या सुविधा सगळ्या सबसिडीज त्या फार्मर्स प्रोड्युसर कंपनीच्या मार्फत शासनाचा केंद्र शासन असेल किंवा राज्य शासन असेल यांचा देण्याचा मानस आहे. त्याला खर्च थोडा मोठा येतो पण त्याचं स्वरूपसुद्धा मोठा आहे. फार्मर्स प्रोड्युसर कंपनी आपण जर स्थापन केली तर कमीत कमी 5 डायरेक्टर लागतात आणि बाकी सदस्य 5 घेऊन आपण कमीत कमी लोकांमध्ये फार्मर्स प्रोड्युसर कंपनी स्थापन करू शकतो. त्या कंपनीचं वैशिष्ट्य असं आहे की सर्व प्रकारचे लायसन्स रजिस्ट्रेशन ही कंपनी शासन करून देते तुम्हाला. तुम्ही कुठल्या भारतातलं कुठलंही धान्य खरेदी करा, भारतात तुम्ही विका, इव्हन तुम्ही जगामध्ये कुठल्या देशामध्ये पाठवा, तुम्हाला शासन परमिशन द्यायला तयार आहे.
așa pot să fie farmac producător pentru această încălcare. Mi-a dat băieți vreo să îngrijească. Nu am scăzut. Valo pătrat nu e băieți vreo să îngrijească. Să gândească să îngrijească că farmac producător companie este stabilă. Dar sursele la cheltuială zăda e tot. Mi-a spus că valo pe cheltuială e tot. Pentru să gândească că acest license este CTA și CTA vor aderi deoarece care video care. Tiamna, și asta mai este cu plinii vreo permisiune mai deta. Tu nu ești companie stabilă producător. CTA vor aderi cu plinii video care am arătat acum producător. म्हणजे शासन देण्यात आलेला आहे आपली मानसिकता पाहिजे की आपण तिथं पोहोचलो पाहिजे आणि त्या पद्धतीने आपण काम केलं पाहिजे. कोकणामध्ये सांगितलं फळबाग योजना आहे, सेडनेट आहे, पर्यवस आहे. त्याच्यानंतर तुम्हाला जर कांदासळ घ्यायची असेल बचत गटामार्फत कांदासळ घेऊ शकता. कांदासळ माझी विक्री अंतर्गत आहे. कोकणामध्ये जर 100 योजना बंद असते थोडं खाली बस फळबागेला तर 100% अनुदान आहे. आज आपण आजची परिस्थिती जर बघितली तर या दुधड गावामध्ये आपण कोकरा योजना आल्यानंतर जवळपास 150 हेक्टरवर फळबाग केली आहे. 150 हेक्टर. त्याच्यानंतर तुम्ही बचत गटाच्या मार्फत किंवा आत्मा योजनेअंतर्गत जो काही शेतकरी गट स्थापन केल्यानंतर त्या गटामार्फत आपण शेडनेट उभं करू शकता. त्याला जे काही 80-90% अनुदान आहे पॉलिहाऊस उभं करू शकता. आता महाडीबीटीचा विचार जर केला तर त्याच्या अंतर्गत तुम्ही कांदा चाळ घेऊ शकता. गटामार्फत कांदा चाळ घ्या, तुम्ही चालवा, कांदा स्टोअर करून घ्या, दुसऱ्याचा विकत घ्या किंवा स्टोअर करा आणि ज्यावेळेस मार्केट येईल बाजार भाव देईल त्यावेळेस विका. असं काहीतरी वेगळं आपल्याला करावं लागेल. म्हणजे महाडीबीटीच्या अंतर्गत शासन द्यायला तयार आहे, कोकराच्या अंतर्गत तयार आहे आणि याच्यानंतर आता सध्या आपण जर बघितलं तर प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग केंद्र शासनाची योजना आहे, त्याला महाराष्ट्र शासनाचं सहकार्य आहे. या दोन्हीच्या अंतर्गत सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग स्थापन करायला शासन सध्या 35% सबसिडी द्यायला तयार आहे. जर औरंगाबाद जिल्ह्याचा जर विचार केला तर औरंगाबाद जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त उत्पादन हे मक्याचं होतं. जरी हल्ली आपण काही कारणास्तव मका उत्पादन कमी झालेलं असेल तरी शासनाच्या दप्तरामध्ये नोंद अशी आहे की औरंगाबाद जिल्ह्यामध्ये मक्याचं उत्पादन जास्त होतं. तर मक्यावर आधारित तुम्ही पॉपकॉर्नचा उद्योग करा, एखादा पशुखाद्याचा उद्योग करा. मक्यावर करण्यासाठी भरपूर उद्योग आहेत. ते उद्योग जर आपण टाकले, बचत गटाच्या मार्फत टाकले किंवा आत्मयोजनेअंतर्गत शेतकरी महिला बचत गटाच्या अंतर्गत टाकले तर शासन 35% सबसिडी आज द्यायला तयार आहे. आजही तुम्ही त्याची नोंदणी करू शकता. तुम्हाला जे काही मशिनरीज लागतील, जे काही साहित्य लागेल त्याच्या 35% शासन अनुदान द्यायला तयार आहे. फक्त तुम्ही जे काही तुम्हाला खर्च लागणार आहे तो बँकेशी निगडीत, मला वाटतं काँग्रेस साहेब सांगितलं की बँकेशी निगडीत तुम्ही प्रकल्प करायचा आहे बँकेचं लोन घेऊन, बाकी 35% सबसिडी शासन तुम्हाला आज द्यायला तयार आहे. या व्यतिरिक्त जो काही तुमचा सध्याचा जो काही उद्योग चालू असेल कोणताही असेल या उद्योगाला सुद्धा शासन 35% सबसिडी द्यायला तयार आहे. मी सिटीवर आधार मिळतो. जसा पनीर उद्योग असेल किंवा डेअरी असेल किंवा प्रक्रिया उद्योग असेल, अशा पद्धतीचे उद्योग आपण जर टाकले तर निश्चितच शासन त्या संदर्भात अनुदान द्यायला तयार आहे. आणि अशा पद्धतीनं वेगळं काहीतरी केलं तरच आपण बाजारामध्ये टिकू. म्हणजे हे युग हे मार्केटिंगचं युग आहे. आपण त्या पद्धतीनं मार्केटिंग केली, वेगळं उत्पादन बाजारात आणलं तरच आपल्या उत्पादनाला मार्केटला किंमत आहे. त्यामुळे महाडीबीटी योजना जी शासन स्तरावर चालू केलेली आहे त्या योजनेअंतर्गत आपण शेडनेट, पॉलिहाऊस, कांदा चाळ, शेतळ असेल, पन्नी असेल, ट्रॅक्टर असेल, ट्रॅक्टरचे चलित सर्व अवजारं असतील ह्यासाठी तुम्ही ऑनलाईन करू शकता. कुठेही कोणत्याही कार्यालयामध्ये जायची गरज नाही, कोणी साहेबांना भेटायची गरज नाही. तुम्ही गावातल्या स्थानिक ज्या ठिकाणी CSE सेंटर आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही स्वतः वैयक्तिक ऑनलाईन करू शकता, गटाच्या मार्फत ऑनलाईन करू शकता. आणि ऑनलाईन केल्यानंतर त्याची जी काही पडताळणीची प्रोसिजर आहे, कागदपत्र तपासणीची, ती पण ऑनलाईनच होते. आणि जेव्हा तुमची ऑनलाईनची पडताळणीची प्रक्रिया पूर्ण होते, तुम्ही कागदपत्र जर तुमची योग्य असतील तुम्हाला ऑनलाईनच पूर्व संमती मिळते आणि त्याच्यानंतर तुम्ही साहित्य खरेदी करायचं. पण एक लक्षात घ्या की शासन कोणतंही असेल, डिपार्टमेंट असेल, कृषी विभाग असेल, साहेबांची पंचायत समिती असेल किंवा बँक असेल, तुम्हाला अगोदर कोणीच काही देणार नाही. शासनाच्या डिझाईननुसार संबंधित प्रकल्प तुम्ही राबवला तर त्या प्रकल्प तो प्रकल्प तुम्हाला उभं करणे आणि नंतर शासन त्याची स्थळपाणी करायला, मत तपासणी करायला येईल
आणि त्याच्यानंतर तुमच्या खात्यावर तुम्हाला अनुदान मिळेल. तो पण अनुदान मिळणार नाही म्हणजे ते जुने दिवस गेले. आता की तुम्ही अगोदर शासन देणार आणि नंतर तुम्ही तयार करणार असे दिवस आता राहिलेले नाही. आणि निश्चितच ह्या सगळ्या योजनांचा महाजनपी असेल, कोकरा असेल किंवा प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग असेल, अशा सगळ्या योजनांचा आपण निश्चित लाभ घ्यावा, बचत गटाच्या मार्फत घ्यावा. कारण वैयक्तिक कुठलाही प्रकल्प करण्यासाठी मर्यादा येतात आणि त्या मर्यादा जर आपल्याला बाजूला करायची असेल तर निश्चित आपला बचत गट असेल किंवा कृषी विभागामार्फत आत्मयोजनेअंतर्गत 15-20 महिन्यांचा बचत गट असेल, त्या गटाच्या माध्यमातून ती निघेल होतं. निश्चितच आपण भविष्यात आपण काहीतरी करू शकू असं मला वाटते. तर भविष्यामध्ये तुमच्यामध्ये जे काही बचत गट असतील किंवा योजनेअंतर्गत गट स्थापन करा. वेळोवेळी तुम्हाला लागणारी माहिती आम्ही निश्चितच भविष्यात देऊ. ज्या काही अडचणी येतील त्या संदर्भामध्ये आम्ही मार्गदर्शन करू, त्याची ग्वाही मी एकट्याने देतो. आणि मी कांबळे साहेबांना विनंती करतो की तुम्ही प्रशिक्षण देता ही चांगली गोष्ट आहे, पण प्रशिक्षणासोबत मी मागाशी म्हटलं तसं की प्रशिक्षित महिला म्हणजे ज्यांच्याकडे प्रमाणपत्र आहे ती एखादं प्रशिक्षण पूर्ण केले त्या अनुषंगाने बँक काय मदत करणार, भांडवलाच्या स्वरूपात मदत कशी करणार, त्याची प्रक्रिया त्यांना जर सांगितली तर मला वाटतं बरं होईल. जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं मला या ठिकाणी बोलण्याची संधी मिळाली. खरं तर मी माझा सन्मान समजतो. आज जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं आपण सगळ्या महिलांचा आपण या ठिकाणी सन्मान करतोय आणि मलाही त्या कार्यक्रमामध्ये सहभागी होत आला हे मी माझं भाग्य समजतो. मला बोलण्याची संधी या ठिकाणी दिली आणि भविष्यामध्ये तुम्हाला त्याची काही अडचण आली मी माझ्या पद्धतीनं निश्चितच तुमच्या त्या समस्या निराकरण करण्यासाठी मी प्रयत्न करेन. आणि मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद.